1,36,000 कोटीचे उद्योग व गुंतवणूक महाराष्ट्रात खरोखर येणार असेल तर त्याचे स्वागतच केलं पाहिजे. आता डावोसला ही जागतिक जत्रा भरते गुंतवणूकदारांची, त्या जत्रेतून काहीतरी 1,25,000 कोटी आणणार आहे ते आल्यावरती बोलू आम्ही. कोण शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित महाराष्ट्रात तरी होत नाही. सामंजस्य करार आज झालेले आहे काय त्यावर भूमीचे कर्ज ना असे करार झाले असतील फक्त तीन दिवसात किती 1,36,000 कोटी आणि ते 1,36,000 कोटीचे उद्योग व गुंतवणूक महाराष्ट्रात खरोखर येणार असेल तर त्याचे स्वागतच केलं पाहिजे. पण मी परत सांगतो, खरोखर झाले असतील तर आणि खरोखर हे उद्योग येणार असतील तर त्याही पेक्षा आमच्यासाठी गंभीर गोष्ट अशी आहे महाराष्ट्रासाठी की साधारण 2,50,000 कोटीची गुंतवणूक जी महाराष्ट्रात होणार होती ती आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. त्या संदर्भात ना मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले परत आणण्यासाठी, ना उपमुख्यमंत्र्यांनी केले, ना उद्योगमंत्र्यांनी केले. आता डावोसला ही जागतिक जत्रा भरते गुंतवणूकदारांची, त्या जत्रेतून काहीतरी 1,25,000 कोटी आणणार आहे ते आल्यावरती बोलू आम्ही. जेव्हा येईल त्या उद्योगांची ते पायाभरणी होईल, लोकांना रोजगार मिळेल, तेव्हा आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करू. पण आता जर खरोखर त्यांना काही यश आला असेल तर आम्ही स्वागत करू. जम्मू में जा रहा हूँ, जम्मू कश्मीर की भूमि पर जा रहा हूँ, वहाँ का सिख समाज है उनसे मिलूंगा, उनके कोई समस्या है. वहाँ कश्मीरी पंडितों का 3 महीनों से धरना चल रहा है, मैं वहाँ भी जाऊँगा. और भी बहुत से मेरे अपॉइंटमेंट्स हैं, खास करके राहुल गांधी जी की भारत जोड़ो यात्रा में मैं शामिल होने जा रहा हूँ. यावर सुनावले आहे निवडणूक आयोगाने. शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. निवडणूक आयोग हे आता ज्या पद्धतीनं काय निर्णय त्याने मागच्या काळात दिले त्याच्यावरून कळलंय की काय होत आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित महाराष्ट्रात तरी होत नाही. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे तीच शिवसेना. शिवसेना एकच आहे. आदित्य ठाकरेजीने पूरी बात कही है सर. सदिशा साने नाम की युवती है, थर्ड ईयर एमबीबीएस स्टूडेंट सर, मिसिंग है. अभी तक कुछ पता नहीं चल पाया, 1 साल से ऊपर हो गया है. पुलिस ने अब जाकर कार्रवाई की है. उनके पिताजी अभी भी धक्के खा रहे थे. पुलिस और हाईकोर्ट या न्याय व्यवस्था उस पर ध्यान दे देगी.